जागृती पालकामध्ये लोकांमध्ये आणि शाळेमध्ये या परभणी जिल्ह्यामध्ये या परीक्षेच्या छंद आहे जो म्हणून मी जोपासतो. माझा छंदाचा मला अभिमान असला पाहिजे. प्रत्येकाला आपापला छंद असतो. तो छंद आपण जोपासला तरच जीवन सार्थक आणि समाधानी आनंदी आणि सुखी राहतं. जर माझा छंद माझी आवड बाजूला ठेवून जर मी काही करत राहिलो लोकांसाठी स्टेटससाठी हे लोकांसाठी करण्यापेक्षा मी माझ्यासाठी करतो मला आनंद भेटतो म्हणून मी करतो. लोक उद्या सुधारतील का नाहीत बदलतील का नाहीत वाचतील का नाहीत ते पुस्तक घेतील का नाहीत हे मला देणं घेणं नाही. पण मला आवडते मी सांगतो मी बी पेरत राहतो किती उगवलं हे माहीत नाही. शेतकरी मिरगाला पेरणी करतोय उद्या पाऊस पडतोय का नाही किती जास्त पडतोय कमी पडतोय का इगिन येत आहे वारा येत आहे रोग लागतोय मर लागतील का त्याला काय होतंय हे शेतकऱ्याला माहीत नाही. तो पेरत राहतोय तसा प्रकार आपण आपला छंद आपण समाजामध्ये पेरावा या उद्देशानं हा सायकल परिक्रमा. सायकल सोबत मला सायकलिंग मग पुस्तक वाचन माझं स्वतःचं वाचनालय स्वतःचा संग्रह 700 पुस्तकाचा हे सांगायला मला अभिमान वाटतो. कारण माझा तो छंद आहे माझं ते पॅशन आहे माझी आवड मी का सांगू नये. माझ्याकडं 4 4-व्हीलर आहे माझ्याकडं बंगला आहे माझ्याकडं गाडी आहे जसं प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे तसं माझ्याकडं पुस्तक आहेत हा जो माझा अभिमान आहे माझ्याकडं सायकल आहे याचा मला अभिमान आहे. माझ्याकडं खगोल दर्शन मी दुर्बीन द्वारे मुलांना खगोलाचं ज्ञान शनी राहू केतू काय आहे हे मी कळालं पाहिजे. पिढ्यानं पिढ्या मागच्या पिढ्याला आकाश निरीक्षण माहिती होतं पण आजची पिढी विसरून गेली म्हणून त्याही गोष्टी आपण करतो. या ठिकाणी माझा तुम्ही खूप सत्कार केला सन्मान केला खूप मन भरून आलं की हेच प्रेम हेच हृदय माझ्या हृदयात तुमचं प्रेम साठवून ठेवून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवितो. आणि पुन्हा एकदा तुम्ही मला इथं माझं जे आदरातिथ्य केलं स्वागत केलं त्याबद्दल खरंच हृदयपूर्वक धन्यवाद 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 सर. तुम्ही केलेला आहे खरोखरच आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि निश्चितच तुम्ही जे घेतलेला हा जो वसा आहे कारण वाचन प्रेरणा मिळवण्यासाठी हे जे तुम्ही कष्ट घेत आहात किंवा तुम्ही जे छंद तुम्ही तुमचा पूर्ण करत आहात याच्यामधून आम्हाला सर्वांना प्रेरणा निश्चितच मिळणार आहे. आणि आरोग्याच्या दृष्टीनं सायकलिंग किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या ह्या सायकल प्रवासामधून आम्हाला निश्चितच याची जाणीव झालेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन थांबलात आमचा स्वीकार म्हणजे सत्कार स्वीकारलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि भविष्यामध्ये तुमचा जे खगोलशास्त्राचा अभ्यास आहे त्याचा फायदा आमच्याही विद्यार्थ्यांना व्हावं. कुणकळस शाळेचा 500 पट आहे आणि निश्चित तुम्ही आम्हाला वेळ द्याल कैलास सर आम्ही तुमच्याकडे येऊ आमचे सरपंच आहेत आणि आम्ही तुम्हाला आमंत्रण देऊ तर त्यावेळेससुद्धा असाच तुम्ही तुमच्या जीवनातला अमूल्य असा वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांना खगोलाविषयी जे काही मार्गदर्शन करता येईल ते करावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्या.